नमस्कार, मी क्षमा गोडबोले, रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपासाचे दही वडे। साबुदाणा वडा, खिचडीचा कंटाळा आला, उपासाचा दही वडा खायला समोर आला। उपासाचा दही वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। दोन बटाटे उकडवून घेतलेले आहेत, शिंगाड्याचं पीठ घेतलंय एक बाउल, राजगिऱ्याचं पीठ घेतलंय एक बाउल, एक चमचा साखर घेतलीय, एक चमचा जिरं घेतलंय, आलं मिरची खरडा घेतलाय, गोड दही घेतलंय, एक चमचा लाल तिखट घेतलंय, एक चमचा मिरपूड घेतलंय, मीठ चवीप्रमाणे घालणार आहोत आणि लागणारे तसं तेल वापरणार आहोत। सर्वप्रथम वड्याचं मिश्रण तयार करून घेऊया, ज्याच्यासाठी राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिरो, आलं मिरची खरडा अर्धा आपण याच्यात घालूया आणि अर्धा दह्यात घालण्यासाठी ठेवूया। चवीपुरतं मीठ घालूया आणि बटाटे घालूया। आता हे सगळं मिश्रण छान एकत्र करून घेऊया आणि त्याचा गोळा तयार करून घेऊया। आपलं बटाटा घालून मिश्रण एकत्र केलंय, आता आपण त्यात थोडंसं पाणी घालूया आणि घट्ट गोळा मळून घेऊया। खूप घट्ट पण नको आणि सैल पण नको असा गोळा मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालंय, आता आपण त्याचे वडे करून घेऊया। थोडंसं पीठ घ्यायचं, खूप मोठा वडा नाही करायचा आपल्याला, छान छोटासा असा। आपला वडा तयार आहे, आता आपण त्याला तळून घेऊ। आपण जे वडे वळून घेतले होते ते आपण असे छान गोल्डन ब्राउन रंगावर तळून घेतले आणि आता आपण त्याला लगेच पाण्यात टाकणार आहोत। एक 2 मिनिटं पाण्यात ठेवायचे आणि मग लगेच त्याला काढायचे। आपण हे जे वडे पाण्यात टाकले होते त्याला असे छान दाबून दाबून त्यातलं सगळं पाणी काढून टाकूया आणि आता त्याच्यावर दही घालण्यासाठी वडे तयार आहेत। वड्यावर घालण्यासाठीचं दही आपण तयार करून घेतोय, त्याच्यासाठी आपण हे छान दही घेतलंय। आंबट दही घ्यायचं नाही, त्यात आलं मिरची खरडा घालायचा। खूप जास्त तिखट आवडत असेल तर सगळा घातलात तरी चालेल, पण लहान मुलं खाणार असतील तर थोडा कमी घाला। मीठ घालूया आणि साखर घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता आपण दही वड्यांना गार्निश करून घेऊ। सर्वप्रथम पाण्यातनं वडे काढून आपण डिशमध्ये घेतलेत, त्याच्यावर आपण तयार केलेलं दही घालून घेऊया। लाल तिखट, काही जण उपासाला लाल तिखट खात नाही तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल। वर मिरपूड आणि साध्या मीठ, मी साधं मीठ वापरलंय, तुम्ही सेंधव मीठ वापरलं तरी चालेल। कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे, जर खात असाल तर घाला, नसेल खात तर नाही घातली तरी चालेल। आपले उपासाचे दही वडे खाण्यासाठी तयार आहेत। तर मग कसे वाटले तुम्हाला हे उपासाचे दही वडे? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा। धन्यवाद। निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत रहा।